गुढीपाडव्याला ठाणे डोंबिवलीत निघणाऱ्या स्वागत यात्रा सर्वांच्याच आकर्षणाचा विषय मात्र अशा स्वागत यात्रेचा थाट लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिसल्याने मंगळवारी डोंबिवलीकरांच्या भुवया उंचावल्या. कल्याण लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढलेल्या मिरवणुकीत चित्ररथ, ढोलताशा पथकांचे चमू, आदिवासी नृत्य, लेझिम पथक, बाईकस्वार तसेच फेटे घातलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते. मिरवणुकीचे सर्व चित्र पाहून ही तर प्रचाररूपी स्वागत यात्राच अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया नागरिकांच्या तोंडून बाहेर पडली. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीच्या श्री गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावर मिरवणुकीला प्रारंभ झाला. झेंडेधारी दुचाकी स्वार, आगरी कोळी संगीतावर लावलेले बँजो, कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते मंडळीवर होणारा फुलांचा वर्षाव यामुळे जणू काही एखादा सण उत्सव असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. चित्ररथांच्या माध्यमातून झालेली विकास कामेही दाखवण्यात आली होती. जवळपास 15,000 लोक या मिरवणुकीत सहभागी झाल्याचा अंदाज आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून डोंबिवली पूर्व स्थानक परिसरात विविध रस्त्यांनी नागरिकांचे चमू दाखल होत होते. रणरणत्या उन्हात शहरातील मुख्य रस्त्यावर भगवा झेंडाटोपी परिधान केलेले कार्यकर्ते समूहाने नागरिकांच्या दिशेला रवाना होत असल्याचे नागरिकांमध्येही राजकीय चर्चेला उदाहरण आले होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये सर्व महायुतीचे कार्यकर्ते, महायुतीवर प्रेम करणारे मतदार, विविध संघटना सगळे लोक सामील झाले होते आणि या सर्व प्रेमापोटी, महायुतीच्या प्रेमापोटी सगळी मंडळी आली होती. त्यांचं मी मगाशी स्वागत केलेलं आहे आणि यावरून आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कल्याण लोकसभेचा विजय हा दणदणी मताने होईल. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 5 वर्षात केलेलं देशामधलं काम आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आज या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विजय हा नक्की आहे. गेल्या वेळेला ते 2.5 लाखांनी जिंकून आले होते आणि आज कार्यकर्त्यांमध्ये एवढा मोठा विश्वास आहे की त्याहीपेक्षा, दुपटीपेक्षा जास्त मताने ते पुन्हा एकदा निवडून येतील. कार्यकर्त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने प्रचार करायला सुरू केला आहे. कार्यकर्ते धनुष्यबाणाला मतदान जास्तीत जास्त कसं झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या उत्साहामुळे हा प्रचार जो आहे, प्रचार हा जोपर्यंत जसे जसे दिवस पुढे जातील तसे तसे कार्यकर्ता अजूनही जोरात हा प्रचार करतील आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणतील यात काही शंका नाही.